आज एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत राज्यातले जे निर्बंध आहेत ते शिथिल करण्यासंदर्भातला आढावा घेतला गेला। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। महत्त्वाचे निर्णय जे घेतले गेले त्या अनुषंगाने उपहारगृह आणि दुकानांच्या वेळांमध्ये आता वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। हॉटेल्सबाबत मार्गदर्शक सूचना तयार केली जाणार आहे। या सोबतच अम्यूजमेंट पार्क्स देखील आता सुरू केली जाणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे निर्देश दिले त्यानुसार मुलांचं लसीकरण आणि कोविड नियमांचं पालन याबाबत जनजागृती करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आत्ता 2021 ची दिवाळी खऱ्या अर्थाने म्हणजे तिथल्या असलेल्या दुकानदार, तिथे असलेले हॉटेल मालक, तिथे असलेले ग्राहक, तिथे असलेले आतले कर्मचारी ह्या सगळ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। खऱ्या अर्थाने दिवाळी वाटेल आणि बरेच दिवस हे सगळं अर्थकारण सगळ्यांचं थांबलं होतं। म्हणजे हॉटेलमध्ये पाणी देणारा बॉय त्यापासून ते अगदी तिथे किराणा माल देणाऱ्यापासून अशी ती सगळी चेन थांबलेली होती। आता ती मात्र हळूहळू उघडते आणि पूर्णतः उघडते, त्यामुळे मुख्यमंत्री आणि टास्कफोर्सचे खरंच मनापासून सगळेच आभार मानतील। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। कांचनगिरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि एका नव्या राजकीय संघर्षाचा उदय होतो की काय असंच वाटायला लागलेलं आहे, कारण या भेटीनंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे। या महत्त्वाच्या मुद्द्यावरनं महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील कांचनगिरी यांच्यावर टीका केली आहे। सुपारी घेतल्यासारखं करू नका असं म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे कांचनगिरी यांच्याकडून देखील महापौर किशोरी पेडणेकर यांच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र उनकी बाप की नहीं है, त्यांनी त्यांच्या दायरेत राहावं आणि त्यांच्या दायरेत राहून काम करावं। संतो को पालघर में मारा जाता है। तुमच्या राज्यातले मुंबई जेव्हा मार खात होते ह्याच मनसेकडनं तेव्हा हे कुठे होत्या? क्या मारे गए नहीं मारे गए मैंने तो कुछ नहीं देखा। उगात नको ते सुपारी घेऊन काम करू नये। बिहार में सुपारी बोलते, सुपारी देके मारना तो क्या आप मुझे भी मरवाएंगे? आध्यात्मिक गुरु कांचनगिरी यांच्या वक्तव्यांनी सध्या महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालंय। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या कांचनगिरींनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणं, हम उनके साथ हैं जो अटल हैं, जो बोलते हैं वो करते हैं, जो बिना पेंदी का लोटा है उसके बारे में मैं क्या बात करूं। त्या भेटी आधीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात करणं या सगळ्यामुळे राजकारण तापलंय। आपने जिसने अपनी बाप की नाक कटा दी हो उस आप उस पार्टी से बिलोंग करते हैं और सुपारी की बात करते हैं। मुझे कोण कोणाचा बाप किंवा कोण कोणाचे वडील, कोण कोणाचा वारसा ते ह्यांनी नाही सांगायचं। अशा या आध्यात्मिक गुरु कांचनगिरींच्या मुंबई दौऱ्याची सुरुवातच वादग्रस्त विधानांनी झाली होती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणी करता राज ठाकरेंची भेट घेण्याचं कांचनगिरींनी जाहीर केलं। राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसत असल्याचं गिरींनी सांगितलं, पण त्या एवढ्यावरच थांबल्या नाही, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवल्याचा घणाघात केला होता। बाळासाहेब ठाकरे जी से भी मैं मिल चुकी हूँ 95 में जब मैं मुंबई रहती थी, तो उनकी विचारधारा और राजसाहेब ठाकरे की विचारधारा में मतलब बहुत सिमिलर देखा है मैंने कि एक हिंदूवादी जो सच्चे हिंदू हृदय से हिंदू होते हैं वो उनकी विचारधारा से मैं प्रभावित हूँ। विशेष म्हणजे सोमवारीही राज ठाकरेंना भेटायला जाण्याआधी कांचनगिरींनी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली। तसंच राज ठाकरे हे खरे हिंदुत्ववादी नेते असल्याचं कांचनगिरी म्हणाल्या। यावरूनही शिवसेना आणि कांचनगिरींमध्ये वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे शिवसेनेवर निशाणा साधला जात असतानाच कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीला विशेष महत्व आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कांचनगिरींच्या भेटीनं राज ठाकरेंची उत्तर भारतीय विरोधी प्रतिमा पुसण्याचा आणि हिंदुत्ववादी नेत्याची ओळख अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच जसजशी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे तसतसा शिवसेना विरुद्ध भाजप
आणि शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय. त्यातच गुरुमा कांचनगिरींची राजभेट आणि शिवसेना पक्षप्रमुखांवरील हल्ल्यानं यात भर पडली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.